Hello everyone, welcome you all to Rachna's Now Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आम्ही 2 days साठी गेलेलो स्टेकेशनला, सो परत आलो आहोत आणि आता वाजले दुपारचे 1. येस, आमचं जेवण बाकी आहे पण त्याच्या आधी आज एक स्पेशल डे आहे आणि काय आहे आय गेस हे तुम्हाला टायटल वाचून आयडिया आलीच असेल. सो येस, घरात तयारी चालू आहे आणि काय तयारी आहे चला आपण बघू. लेट्स गो. आम्ही एक वाजताच आलो आणि बॅग्स वगैरे सगळे मस्त अनपॅक झालेले आहेत. आम्हाला एवढी घाई धोकांना की सगळं जागेवर पहिले जाऊ द्या. आणि नायसाला भात ठेवले आम्ही पण आता थोड्या वेळ जेवून घेऊ. मला अजून हेअरवॉश सुद्धा करायचं आहे. त्याआधी गिफ्ट मागवलेलं नॅना आणि सांगितलं ते आम्ही ओपन केलं आहे. बघू प्रिन्सेस, बघू इकडे, बघू आले वा, नीट बघू. आणि फॅन असा तेव्हा कॅप घालायची. आजीने आणले. आता नको, आता नको. चला आता आपण पॅकिंग करू. तुम्ही कराल पॅकिंग, मी हेअरवॉश करू. चालेल. हे कोणाला द्यायचं आपण? सावीला. ते खेळणार. हो का? रोजच खेळणार. मग ना बांधते म्हणून अच्छा चालेल. ओके. अच्छा, नायसाने आता डिसाइड केलेलं आहे कोणत्या ज्ञानाला द्यायचं आणि कोणत्या सावीला. चालेल. आणि इथे दोन्ही रिबीन बांध, एक वरती ज्ञानाला एक वरती खाली सावीला, असं तिचं म्हणणं आहे. सो नॅना आणि सावी आता 6 months आहे. सावी तर 6 months झाली सुद्धा आहे. नॅना लवकरच 6 months होईल आणि आता त्या दोघी बसण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे बसतात पण बट विदाऊट सपोर्ट नाही बसत आहेत अजून. म्हणून मी आता दोघींना चेअर्स घेतलेल्या आहेत आणि आता ते कारण आय स्टील रिमेंबर अभिनी नायसाला चेअर दिलेली तेव्हा मी नायसाला त्याच्यात बसवूनच भरवायची जसं की आता तुम्ही इथे व्हिडिओ बघतायत. आणि नायसाला एवढं मजा यायची ना तेव्हा. छोटी दिलेली ना तुला? अच्छा ठीक आहे, ओके. आपण तेव्हा कोविड मध्ये होतो नायसा, सगळं लॉकडाऊन लागलेलं, आपल्याला काही मागवता नव्हतं येत, काही नाही. म्हणून यावेळेस मी या दोघींना पहिलेच मागून ठेवले. म्हणजे नॉट असं नाही आहे की लॉकडाऊन लागणार आहे पण मला द मोमेंट हे दिसलं, मला आवडलं आणि म्हणून मी लगेच ही गोष्ट त्या दोघींसाठी सुद्धा मागवली. अँड आय एम सुपर एक्सायटेड टू सी बोथ ऑफ देम सिटिंग इन दिस चेअर. कलर पण एकदम फ्रेश आलेले आहेत. एक आहे पोकेमॉन ना, आणि ते दुसरं काय आहे? डक आहे वाटतं. चल हा वरच चांगलं वाटत. वेलकम. 3 दिवसानंतर, महिन्यानंतर. अँड कसा आहेस? मस्त म्हणजे मस्त. बस कुठे असेल ना? फ्रेश
इज रेडी आणि नाईस आपण रेडी आहे. आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही सगळे रेडी झालो आहोत. आणि एव्हरी डे इज अ स्पेशल डे. आजही स्पेशल डे आहे कारण आज आहे आणि सावीचा अन्नप्राशन. सो तो एक कार्यक्रम खूप जोरात साजरा होणार आहे. सो येस सगळे रेडी झालो आहोत आणि पुढे काय होणार आहात हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. जा घे तर लाजते काय घे घे ते बघ. नाही होईल 22 डाऊट आहे पण मी घालून बघेल एकदा. 26 लाच होईल मला वाटलं. तुम्ही मम्मीला बोललो की लहान वाटलं. सो आम्ही आता चाललो अन्नप्राशनसाठी. ज्ञाना आणि सावीचा अन्नप्राशन आहे. सावी ऑलरेडी 6 मंथ्सची झाली आहे. ज्ञाना आता काही दिवसातच 6 मंथ्सची होईल. आणि मामा आलेला आहे अन्नप्राशनसाठी. आम्ही नायसाच्या वेळेस तर नाही करू शकलो बिकॉज कोविड चालू होतं. आय स्टिल रिमेंबर काहीतरी मे होतं आणि तेव्हा तर एक्स्ट्रीम होतं. बाहेर जाणं पण पॉसिबल नव्हतं. सो आम्ही घरातच तिचं आमच्या पद्धतीने छोटंसं गेलेलं. आज दुर्गे फॅमिलीने आम्हाला तिथे बोलवलं आहे. सो चला मग जाऊया आणि त्यांच्या हॅपीनेसचा भाग होऊया. तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा लेट्स गो. चल मला पार्शल थांब. आजीला माहिती नाही सर. वा आजीला माहिती नाही सर. आजीने बघितलंय. नाही पाहिलेलं मी. छान आहे रे. मस्त झाली सरप्राईज. मला ती दाखवते बोलते आजी डोळे बंद करते. तिथे जाईपर्यंत वाटला मी त्यांची. मी नेहमी घेते डोळे बोलते. सरप्राईज दाखवते तुला काय आहे ते. ज्ञाना आणि सावीसाठी तिने मला डोळे बंद करून इकडे आणले. चला डॉक्टर केस सगळे डोळ्यावरती तुझे भावंड तुला फोन करतात. माझे भावंड मला फोन करतात. मस्त एकदम. नायसा बरी ना. नायसाला विचार. नायसा आजी काय विचारते. शुभ आता मेगा ब्लॉक नव्हता म्हणून लेट झालं. ठाणे कल्याण मध्ये ब्युटिफुल छान दिसते. पिंक उतरलं नाही ना. 5 वाजल्यापासून रेडी येते. हो ना गुलाबी साडी. गुलाबी साडी दुकान कुठं ओपन कर म्हणून बरे लोक नको म्हणतात कारण मग खाणं पिणं आलं. Dumps.